आप सभी प्रेस बंधुओं को हमारी तरफ से शुभकामनाएं और आपका स्वागत करते हुए ये प्रेस कॉन्फ्रेंस में हम लोग हिस्सा लिए हैं। मेरा नाम सैयद वाजिद अली है, मैं गोवा स्टेट में बीएसपी बहुजन समाज पार्टी का प्रेसिडेंट हूँ। मुझे प्रेम जी ने गोवा के लिए काम दिए हैं कि यहाँ पर पार्टी को पूरा संभालने के लिए, और अब बहुजन समाज पार्टी के बारे में जितने भी बताए बहुत सारे कम हैं। अब बहन जी जो अभी यूपी में उन्होंने जो काम किए हैं उसके बारे में आपको लोगों को मालूम भी होगा, उन्होंने बहुत सारे समाज के लिए हर वर्ग के लिए काम किए हैं और 4 बार सीएम रह चुके हैं और 2 बार सब इसमें लोकसभा में भी आए हैं। तो अभी उनका मिशन बहुत कार्यकाल बहुत अच्छे से हुआ है, तो वही विजन अब उन्होंने चाहते हैं कि गोवा में जो प्रॉब्लम्स है उसके लिए उन्होंने एक बहुत अच्छे कैंडिडेट तैयार किए हैं। जो गोवा का इश्यूज प्रॉब्लम है जो हमको सेंट्रल में सॉल्व करना है, तो हमको कैंडिडेट चाहिए। उसके लिए बहुत सारे कैंडिडेट के लिए स्क्रूटनी की गई, 10-15 कैंडिडेट आए, तो उसमें से एक उन्होंने चुन के एक बहुत अच्छे हमारे जर्नलिस्ट मैडम हैं वेंगनेकर, मिलन वेंगनेकर, जिनका नाम भी है, वो सोशल एक्टिविस्ट भी है, जर्नलिस्ट भी है, स्पोर्ट्स में हर इसमें है, लोगों के हर इसमें काम है, तो वो सही कैंडिडेट है। हम चाहते हैं यहाँ के लोगों को उनके थ्रू जो भी है मुश्किल हैं, जो प्रॉब्लम हैं, जो सेंट्रल लेवल पे जो काम नहीं हो रहे वो उसका मसला पूरा उनको हल करेंगे। और इसके लिए मैं अभी सबसे पहले इंट्रोडक्शन दे रहा हूँ विनीत वेंगनेकर, और उनके साथ बैठे हमारे स्पोक पर्सन समित पावर, और मेरे साथ हैं मंजू मदार के सेक्रेटरी हैं हमारे पार्टी के, और उनके बाद हैं हमारे नॉर्थ गोवा के कोऑर्डिनेटर मारुति कामले साहब, फिर हमारे ट्रेजरर हैं शांताराम जी। तो मेन हमारा ये लेने का मतलब है कि आज बहुत ज़रूरत है गोवा में, तो सेंट्रल में काम जितने भी रुके हैं और गोवा के जैसे बहुत सारे इश्यूज हैं और मुकम्मल हम दिल्ली से गोवा के लोगों के लिए उसका पूरा जो भी है उसका समाधान निकालेंगे, और हर चीज़ का डिटेल में तफसील से जो कुछ करने वाले हैं हमारे मैडम आपको पूरा तफसील से उसके बताएंगे। हम चाहते हैं आप इस प्रेस नोट को पूरे लोगों में पहुँचाएँ, तो लोगों को फ़ायदा पहुँचेगा, और उसके बारे में तफसील से बताएंगे मैडम। सबसे पहले ये हमारा गोल है जो ये अभी हम लोग जो काम करने वाले हैं इसमें पूरा डिटेल है, तफसील से है, हर चीज में मेंशन किया गया है, आप देख सकते हैं और उसके बारे में ये कर सकते हैं, जागरूक कर सकते हैं। लोग सब मैनिफेस्ट है, हम लोग मैनिफेस्ट होते हैं, हम लोग का मिशन होता है, गोल होता है, और जो गोल लेते हैं उसको हम लोग सक्सेसफुल होते हैं। सिर्फ हवाई बातें नहीं करते हम लोग, हमारी जो पार्टी है बहुजन समाज जो है ना वो प्रैक्टिकली ग्राउंड लेवल पर काम करते हैं, जैसे किसानों के मुद्दे, जमीन के मुद्दे, नौकरियों के मुद्दे जो भी है अभी उसके बारे में आप तफसील से जान सकते हैं। आप तो पत्रकार हैं, आप लोगों को मालूम भी होगा यूपी में किस तरीके से बहन जी ने हर समाज के लिए काम किया है, और बहुत सारे चीज़ें जो स्कूल बनाए हैं, कॉलेजेस बनाए हैं, बहुत सारी चीज़ें किए हैं, तो वही हम लोग यहाँ पर गोवा लोगों के लिए करना चाहते हैं। इसलिए अभी मैडम उसके लिए तफसील में आपको डिटेल में आपको उसके बारे में जानकारी देंगे। नमस्कार सगले, मुझे पत्रकार मित्र भाव सगले, तसेच आज ही नॉर्थ गोवा बीएसपीची आमची पहिली प्रेस कॉन्फरन्स आसा। म्हज्या मिडिया भावांनी सगळे म्हाका खूब प्रसिद्धी दिल्ली आसा, प्रत्येक इंडिविज्युअली म्हजी बायट घेवन जावन उतरी करून म्हजे कडेन उलयल्ले आसा, म्हजे मुद्दे जे आसात ते लोकां मेरेन पावयल्ले आसा, आनी आयज आमी म्हजी ही टीम आसा सगळी, एज अ टीम वर्क म्हणून आमी सगळे कडेन आमी काम करतात, आनी आमी जो आयज आमचो मॅनिफेस्टो जो हे केल्लो आसा आयज रिलीज करता आमी हो, आणि ह्या तुमच्यान तुमकां म्हणजे म्हज्या गोंयकार सगळ्या भावां मुखार म्हणजे गोंयकार जे वोटर्स आसात
त्यांचे कडेन ना हो मॅनिफेस्टो पावोवपाचो म्हजो हो प्रयत्न आसा. खरें तर बी एस पीन म्हाका ही तिकीट दिल्या आनी नॉर्थ गोवा कँडिडेट म्हणून हांगासर म्हाका संद दिल्या. एक्चुली म्हजो असो एक हें आशिल्लो की फाटली 25 वर्सां जाली आमी आतां पळयतात की राजकारणा म्हणजे लोकसभेच्या हातूर आमकां खुबसो लोकांच्यो खूब अपेक्षा आसा की गोंयांत गोंयचे जे प्रस्न आसा ते संसदेन वचचे आनी ताजेर खंय तरी विचार जावचो, ताजेर सोल्युशन्स येवचे अशें म्हणून. पूण आमी कितलो म्हणजे आतां कितली वाट पळयली पूण आमकां ह्यो ज्यो गोश्टी आसा त्यो आमकां बदललेल्यो खंयच दिश्टी पडना. खंय आमचो प्रस्न संसदेन मांडलेलो आमकां आयकूंक येना, खंय ताजेर सोल्युशन आयिल्लें आमकां पळोवपाक मेळना. कितलेशेच प्रोजेक्ट जे आसा जे गोंया खातीर घातक अशे प्रोजेक्ट आसा, राष्ट्रीय प्रोजेक्ट जे आसा ते आमचे गोंयाचेर अक्षरशः थोपलेले आसा आनी जाचो गोंयांक खऱ्यांनीच म्हणजे विध्वंसा कडेन व्हरपी अशे कांय प्रोजेक्ट आसा जाल्यार त्या प्रोजेक्टाक खंय तरी विरोध जावपाक जाय आशिल्लो, जावं ते कितें कितले बरोबर आसा जावं चुकीचे आसा हे संसदेन मांडपाक जाय आशिल्ले. ताजो केन्नाच उच्चार थंय केल्लो, ताजो उल्लेख सुद्दां केल्लो आमकां हे पळोवपाक मेळूना फाटली 25 वर्सां जाली. आनी ह्या तुमच्या नकाशें दिसलें की खंय तरी समजा जर बी एस पी सारकिल्ली एखादी पार्टी जर म्हजे कडेन कॉन्टेक्ट करता आनी म्हणटा की तुका आमी हे करता तिकीट दिता आनी तूं आमचे खातीर कॅन्डिडेट म्हणून उत्तर गोंयान निवडणूक लढ अशें म्हणून सांगता आसा जाल्यार म्हाका दिसलें की हांवेन ही संद घेवची आनी हांवेन हे करचें म्हणून इलेक्शन लढचें अशें म्हणून हांवेन म्हाका अशें दिसलें. आनी म्हणजे म्हाका खूब कमी वेळ मेळ्ळो कारण एक दोन दीस नॉमिनेशन फायल करपाक एक दोन दीस आसतनाच म्हजे कडेन तांचो संपर्क जालो आनी जशें आमच्या अध्यक्षांनी सांगिल्लें की 14-15 कितें तांचे कडेन नांवां गेल्लीं गोंयांतल्यान आनी म्हाका दिसता लास्ट म्हजे कोणें तरी नांव सजेस्ट केल्लें आसतलें आनी तातूंतच्यान मागीर म्हजें नांव तांच्यांनी हें केलें सिलेक्ट केलें आनी म्हाका मागीर तांचे कडेन कॉन्टेक्ट केलो आनी फक्त 2 दिसां भितर ह्यो सगळ्यो घडामोडी घडल्यो आनी ताजे उपरांत हांवें नॉमिनेशन फायल केलें. आनी आमचो जो प्रचार विचार आसा तो म्हणजे आमी आमचे पद्दतीन जो आसा पळय तुमी पळयला आसतले की आमी ओपनली अशें हें करिना पूण तरी आसा आमचो जो प्रचार आसा तो वेगळे पद्दतीन आमी करतात आनी आमकां लोकांचो खूब प्रतिसाद बरो आसा. जंय जंय वता थंय लोकूच आमकां सांगता की बाबा तुवें जेन्ना इलेक्शनाक उबें रावल्या पयलीं खूब बरी गजाल केली कारण एक म्हटल्यार फाटल्या कितलेशेच हाका 1984 उपरांत गोंयांत महिला एक कॅन्डिडेट अशी म्हणून लोकसभे खातीर केन्ना हें करूं ना वचूं ना जाल्यार तुवें हें नॉमिनेशन फायल केलें ही एक बरी गजाल आनी आमचो फूल सपोर्ट तुका आसतलो. आनी तुवें बरें डॅरिंग केलें की एक प्रस्थापीत अशा पार्टेच्या एका कॅन्डिडेटाच्या मुखार तूं म्हणजे ओपोजिशनान तूं रावलें इलेक्शना खातीर ही तुवें बरी गजाल केली आनी स्वताच लोक म्हाका म्हणजे फक्त नॉर्थ गोंयानूच न्ही जाल्यार साउथ गोंयांतले लोकूय सांगता की बाय तुवें बरें केलें आमचो फूल सपोर्ट आसा तुका आमचे जितले नॉर्थ गोवान जितले लोक आसा तांकां आमी सांगता आमचे फ्रेंड्स आसा सोयरे आसा तांकां आमी सांगता आनी तुका सपोर्ट करपाक लायता अशें म्हणून. हांगासर बहुजन समाज आसा तांचे कडेन कितें उलोवप जाला तुमच्या पार्टीचें आनी जेन्ना तुमच्या पार्टीचेच नांव बहुजन समाज पार्टी म्हणटा तेन्ना हांगासर आसा न्हू एसोसिएशन तेज्या रिलेटेड क्वेश्चन तुमकां भंडारी समाज प्रसूरत खंयचो पार्टीन उल्लेख ना पूण तुमच्या मॅनिफेस्टोन ते उल्लेख आसा. एक्चुली कशें आसा पळय भंडारी समाज हो गोंयांत खूब व्हडलो समाज आसा. एकंदर हिंदू जे बहुजन समाज आसा ताजे भितर भंडारी अराउंड 52% असो कितें आसा आनी टोटल लातूर जो आसा पळय तो 33% आसा मेजर असो हें. आनी ह्या तुमच्यान आयज मेरेन आमचो जो आमी लिडर म्हणून आतां 25 वर्सां जाली आमी लोकसभेन धाडटा तो लिडरूच आमचो असा भंडारी समाजाचो. एक प्रश्न येता की ह्या समाजाचे अशे कितलेशेच प्रॉब्लेम्स आसा भंडारी समाजाचे अशे कितलेशेच प्रॉब्लेम्स आसा ह्या समाजाची जनगणना जावना हो समाज नेमको कितलो आसा भंडारी समाज गोंयान कितलो आसा
ताजे प्रश्न किती असा, तांका गरजो किती असा, या संदर्भात केन्नाच विचार झालो ना. दुसरे म्हटल्यार भंडारी समाजाची सदांच या लोकांनी, म्हणजे आज जे मेरेन आम्ही पळयता त्या लोकांनी, भंडारी समाज हो एक म्हटल्यार प्रामाणिक आणि म्हणजे एक भंडारी नेक भंडारी म्हणता पळय न्ही तसो हो, त्याच्या भितर नेकी असा. आणि म्हणूनच शिवाजी महाराजांनी सुद्धा भंडारी समाजाचे खूप विश्वास दवरलेलो. इवन शिवाजी महाराजांची जी हे आशिल्ली आर्मरी जी आशिल्ली, नेव्ही जी आशिल्ली, ताजो पहिलो जो सरदार आशिल्लो तो मायनाथ भंडारी हो आशिल्लो. असो भंडारी अशा खातीर तांचेर ह्या समाजाचेर विश्वास आशिल्लो, जावं अजूनय आसा की हो प्रामाणीक समाज. आणि एकदा ताणें जर कोणाक उतर दिले जाल्यार तो त्या उतराक फाटी सरना. आणि ह्या त्या म्हणजे ह्या समाजाचो ह्या स्वभावाचो बऱ्याच पॉलिटिकल पार्ट्यांनी, पॉलिटिकल लिडरांनी गैरफायदो घेतलो आणि आयज मेरेन हो गैरफायदो घेत आसात. आणि आमच्या लोकांक कळना की आपल्याक कसे वापरून घेता, आपलो कसो गैरफायदो करून घेता हो या समाजाक कळना. आणि त्या खातीर आयज गरज असा की ह्या समाजात जागो करपाचो आणि ह्या समाजाचे जे प्रश्न असतात ते प्रश्न ह्या समाजा कडल्यान जाणून घेऊन त्या समाजाचे प्रश्न सोडवपाची गरज असा. केन्नाय खंयचेय जेन्ना आंदोलन जाता तेन्ना हो समाज सदांच फुडे असता, ह्या समाजाचो आंदोलना खातीरूय हे करतात, वापर करून घेतात. पूण ताजे जे एक्च्युअल प्रश्न असतात ते प्रश्न केन्ना सोडयत ना. आता कितलेशेच असे मुद्दे असतात ज्या मुद्द्यांचेर खुबशे विचार करूं येता. आमच्या भंडारी समाजाच्या बायलांचो इतलो हे करता, राजकारणा खातीर इतलो वापर करून घेता तांकां, म्हणजे लिटरली म्हाका अशें सांगपाकूय, हांवूय एक भंडारी समाजातलीच हे चली जावं, म्हाका अशें दिसता की तांकां खंय तरी आपले जे हे आसा अधिकार आसा, आपले ज्यो गरजो आसा त्यो स्वता जावन तांच्यांनी खंय तरी हे करपाची गरज आसा. पूण ह्या बायलांक आपले ह्या आमच्या बायलांक खबर ना की बाबा आपले जे हे आसा अधिकार कितें आसा हे अधिकार तांकां खबर ना. आणि हे अधिकार आमकां सांगपाची गरज आसा, तांकां तांचो जो वापर जाता तो वापर आमकां खंय तरी स्टॉप करपाची गरज आसा. आणि त्या खातीर हो जो मुद्दो आसा भंडारी, तुम्ही जो हे केलो प्रश्न विचारलो की भंडारी समाजा संदर्भात तुम्ही कोणीच अजून मेरेन खंयच्याच पक्षान जावं खंयच्याच कॅन्डिडेटान आपल्या मॅनिफेस्टोन विचार केल्लो ना जाल्यार तो म्हाका, कारण हांव ह्या समाजाक लागींच्यान पळयतां, इतली 25 वर्सां जाल्यार आमी पळयतात ह्या समाजाचो कसो वापर करून घेतला म्हणून. आणि त्या खातीर आयज गरज आसा की खऱ्या अर्थान ह्या समाजा खातीर समाजाचे प्रश्न सोडोवपाची गरज आसा. म्हणून हो मुद्दो हांवें घेतिल्लो. पळय सगळ्यांत पहिल्या म्हटल्यार हय समाजा खातीर, म्हणजे भंडारी समाजूच धरून बाकीचे जे हे आसा पळय बाकीचे समाजूय आसा, बहुजन समाजा भितरलो हो भंडारी समाज खूप व्हडलो आसा. सांगपाचे म्हटल्यार गोंयानूच न्ही जाल्यार गोंया भायरूय हो समाज मोठ्या प्रमाणात भरलेलो आसा. नावां फक्त ताची वेगवेगळी आसा, कारण आमी गोंयान आमी जाता तो महाराष्ट्राच्या थोड्या आणि कर्नाटकाच्या थोड्या भागान ताका भंडारी म्हणटात. पूण बाकी आसा नाडार समाज आसा, मागीर गौड म्हणटा ह्या समाजाक कर्नाटकान, मागीर कलार कलचुरी जयस्वाल अहलुवालिया ह्या नावान हो सबंद देशभर समाज भरलेलो आसा. आणि आयज जर ह्या समाजान असो विचार करीत न्ही की आमी जे एक हो सगळो आख्खो समाज एक जावन आमी आमची पार्टी न्ही एखादो कॅन्डिडेट सुद्धा जरी ताणी दवरलो जाल्यार आमी सबंद देशाचे भविष्य जे आसा ते आमी बदलूंक शकता. गोंयान जर आमच्या भंडारी समाजान हो विचार करीत की आमी आमचो बाकीचे खंयचे पार्ट्याचे सोडात, इंडिव्हिज्युअली सुद्धा जर भंडारी समाजान एखादो आपलो बरो एक तरुण जावं, म्हणजे जाका सगळ्यो गोष्टी खबर आसा आणि जो काम करूंक शकता अशा एखाद्या भुरग्याक समज एखाद्या मनशाक समज कॅन्डिडेट म्हणून जर दवरलो जाल्यार ताका निवडून येवपाक कोणूच आडोवंक शकना. इतली ही भंडारी समाजाची स्ट्रेंथ आसा. आणि तरी आसतना आमी हो विचार करिनासा, आमी फकत कोण तरी आमकां सांगता, कोण तरी आमकां व्हरता आणि आमी थंय वता. आमी विचार करपाची गरज आसा की आमचे अस्तित्व आमकां दाखोवपाची गरज आसा. त्या खातीर भंडारी समाज जो आसा
ह्या समाजाचे जे पहिली जी असा ती जनगणना करून ह्या समाजा खातीर रिझर्वेशन जे असा पॉलिटिकल रिझर्वेशन आणि नोकऱ्या भितर रिझर्वेशन असा ते पहिली सगळ्यात पहिली आमकां हे करपाक जाय आणि ह्या समाजा खातीर सरकारान बजेट करपाक जाय आणि ह्या बजेटाच्या हातूंच्यान ह्या समाजा खातीर जितल्यो गरजो आसा एक कमिशन हे करपाक जाय फॉर्म करपाक जाय आणि त्या कमिशनाच्या अंडर ह्या समाजा खातीर ज्यो स्किमी असतात त्यो स्किमी लागू करपाक जाय आणि हो माझा प्रयत्न असतो की ह्या समाजाची जनगणना करून ह्यो सगळ्यो ज्यो गोष्टी असा आज आता ज्यो सांगितल्यो असा त्यो सगळ्यो गोष्टी लागू करपाचा माझा प्रयत्न असतो. आज गोयन जितले जण कॅन्डिडेट राहता कॉन्टेस्ट करता सगळ्यांचे असे आहे की बीजेपी नका सगळ्यांनी बीजेपी नका सो आज सगळे ओपोजिशन असतात ते एकठा येऊन एक इंडिया अलायन्स म्हणून कॅन्डिडेट दिला असा सोडून एक रिजनल पार्टी पण सो तुम्ही तेथून त्या अलायन्सा किया सपोर्ट करू ना स्पेसिफिकली कॅन्डिडेट किया ना कसे असा पण हो निर्णय जो आशिल्लो तो निर्णय आशिल्लो सेंट्रल जी हे असा कमिटी असा बीएसपीची हा म्हणजे जी सुप्रीम मायावती जी असा पार्टी सुप्रीमो त्यांच्यानी एक निर्णय घेतलो की आम्ही हजार अलायनात वच्चे नी आणि आम्ही सेपरेट व्हावचे असो आणि त्या खातीर त्यांच्यानी हांगासर सगळ्यांचे कॅन्डिडेट घालताले तशे गोंयांनी त्यांच्यानी कॅन्डिडेट सोदले आणि ताका लागून म्हाका खंय तरी हे आशिल्ले इच्छा आशिल्ली की हे सगळे जे आता जितले हांवें सांगला त्यो गोष्टी खंय तरी स्टॉप जावपाक जाय हो माझो प्रयत्न आशिल्लो आणि त्या खातीर हांवें ह्या पक्षांनी जेव्हा म्हाका तिकीट हे केली ऑफर केली तेव्हा हांवें ओके म्हटलं. तशी बहुजन समाज पार्टी गोयात फेमस ना पण पळवून गेल्या तुमच्याकडे तुमची वोट बँक कितली आहे सी पार्टी म्हणून जर पळयतलो जाल्यार पार्टी हांगासर सबंद भारतान फॉर्म झाली पार्टी ती 1984 आणि गोंयात 1994 आमच्या ज्या आमच्या भारताचे जे एक रिफॉर्मर आशिल्ले ज्यांच्यानी बाबासाहेब आंबेडकर जावं शाहू फुले आंबेडकर ही त्रयी जी असा त्यांच्या विचारांनी एक त्यांची आयडियोलॉजी घेऊन ही बीएसपी पार्टी फॉर्म केली आणि 1994 त्यांचे 40 जो हे असा कॉन्स्टिट्युएन्सी असा थंय आपले कॅन्डिडेट्स घातिल्ले अशा खातीर कॅन्डिडेट घालून म्हणजे घातलेले त्यांच्यानी की ते सगळेच निवडून येतले म्हणून पण अशा खातीर घातिल्ले की लोकां भितर जागृताय जावची म्हणून बहुजन समाजा भितर जागृताय जावची आणि त्यांच्यानी त्या खातीर हे घातिल्ले आणि ही जी कमिटी असा हे असा अध्यक्ष असा हे स्पोक्स पर्सन असा ते असा नॉर्थ गोवा कोऑर्डिनेटर असा ते हे असा ट्रेजरर असा आणि हे असा सेक्रेटरी आमचे जनरल सेक्रेटरी मात्र हेल्थच्या कारणांक लागून हांगासर पाविल्ले ना. ही जी कमिटी असा ती बरीच वर्ष आली काम करीत असा फक्त ते लाईमलाईटात येऊनाशिल्ले आणि ह्या इलेक्शनाच्या निमित्तान ते आता सध्याक म्हणजे माझ्या बरोबर एक टीम म्हणून काम करतात. सिन्स प्रेसिडेंट जी आप अभी साथ में है तो वोट बैंक कितना है आपका आप काम कर रहे हैं अभी आपका कितना वोट है वोट बैंक है और आप कितना टारगेट कर रहे हो. वोट बैंक तो हमारा बहुजन समाज पार्टी मतलब ओबीसी एसटी माइनॉरिटी सब लोग है उसमें तो वोट बैंक तो पूरा वोट बैंक ही हमारा है लेकिन लोगों को अगर इसमें समझ में आना चाहिए अगर लोग समझ इसको समझ पाएंगे ये पार्टी इंडिविजुअल पार्टी नहीं ये सब समाज के लिए ओबीसी जैसे माइनॉरिटी आपको दोबारा बता रहा हूँ और ये काम जो है बहन जी का आप इसको जानना चाहते तो आप यूपी में देख सकते हो 4 हमारे बहन जी इनको आज आयन लेडी का आ गया है समझे ना तो उन्होंने अभी वहाँ पर तो काम किए तो पूरे हिंदुस्तान जानते हैं तो अभी हम उसको उनका ये लेके यहाँ पर शुरू करे हैं तो उसके लिए हमारे लिए हम उन्होंने फिर एक यहाँ पर भी लेडी के कैंडिडेट जो देखे हैं चूज किए हैं तो उसके काबिल हैं तो हम चाहते हैं जो गोवा की आवाज़ है यहाँ स्टेट लेवल पे ही काम हो रहा है सेंट्रल लेवल पे कुछ काम नहीं हो रहा तो यहाँ बहुत सारे इश्यूज हैं जो बहुत बड़े इश्यूज हैं जैसे एम्प्लॉयमेंट्स है नदी का है एक नया इशू है नदी के लिए नदी महादी नदी का इशू है ऐसे बहुत सारे हैं लोगों के लिए एजुकेशन का है मेन एजुकेशन सब आजकल प्राइवेटाइजेशन हो रहा है तो इसके लिए हम लोग को सेंट्रल से कुछ करना पड़ेगा यहाँ से तो कुछ नहीं. सगळ्या पत्रकार बंधूंक धन्यवाद. ही जी आमची बहुजन समाज पार्टी असा आणि तेजे जे संस्थापक असा मान्यवर कांचीराम साहेबांचा एकच उद्देश असलो एक आयडियोलॉजी असली की संख्या जिसकी भारी उत्ती उसकी हिस्सेदारी तर ह्या बहुजन समाजान एसी एसटी ओबीसी आणि कन्वर्टेड मायनॉरिटी मायनॉरिटी मुस्लिम सीख जैन ख्रिश्चन हे जे कम्युनिटी असा ह्यो सगळ्यो मेळून आम्ही 85% जाता आणि ह्या 85% समाजाचे जो अत्याचार जाता
तो अत्याचार या समाजात कळन असलो म्हणून मान्यवर कांचीराम साहेबांनी देशभर या समाजात जागृत करून या समाजात दाखवून दिले तुमचे महापुरुष किरे, तुमची विचारधारा किरे आणि तुमच्यावर अत्याचार कोण करता. तर 15 वर्सेस 85 वो फॉर्म्युला घेऊन कांचीरामजी बहुजन समाजात देवले जागृत केले आणि तशीच आज आमच्या गोयचेर एक परिस्थिती येली असा, गंभीर परिस्थिती, भयानक, की जो बीजेपीचो कॅन्डिडेट जो 25 वर्षा आपली हंगासर सत्ता दवरता केंद्रान, तो आज 25 वर्सा जाली निवडून वयता आणि ह्या बहुजन समाजाचोच वो एक व्यक्ती असा. नाव सगळ्यांना खबर असली, आमचा श्रीपद भाऊ. आणि तरी वो बहुजन समाजाचो झालो, तरी हेने बहुजन समाजाक लागून आज हांव विचारता की हेने किदे काम केला, कसले काम केला, की आज पर्यंत बहुजन समाजाची जनगणना जांगना, सेंट्रल लेवलाचेर जांगना, राज्य लेवलाचेरूय जांगना. हो समाज बहुजन समाज जो असा, मेन तेजो व्हडलो जो घटक असा तो आमच्या गोयात भंडारी समाज असा. तर हो जो 52% समाज आहा वो आकडो अंग्रेजांनी जनगणना केली 1932 त्याच्या उपरांत हेची जनगणना जांगना. तर इतक्या हो येद्या व्हडल्या समाजाचो अजून जो बजेट जाता, हो बजेट खंय वयता, कोण खाता, कारण सत्ता काय अजून या शोषित समाजाकडे येऊ ना. हे जे सगळे समाज असा एससी एसटी ओबीसी कडे, हे ज्यो पार्ट्यो असात, इवन काँग्रेस जावं बीजेपी जावं गोयन सुद्धा तुम्ही पळतल्यात की ह्या बहुजन समाजाची एकूय पार्टी ना. पहिली सुरुवातीक असली भाऊसाहेब बांदोडकरांची आणि आज असे झाले आहात की हो बहुजन समाज ह्या पार्ट्यानूच असे कामां करपाक उरता. गाडयेक भुरगे जे आहात आमचे ते झेंडा लावून प्रचाराक, मागीर महिलांचे ग्रुप आणि किरे महिला यांच्याच प्रचाराक, आज काँग्रेस फाल्यां बीजेपी आपले स्वतःचे अस्तित्व निर्माण करपाक लागून मान्यवर कांचीराम साहेबांनी पक्ष तयार केला, आपला उद्देश आपला पक्ष. तर असोय आमकां एक व्यक्ती मेळली असा की जी तुमच्या मदलीच असा, तुम्ही त्यांना जाणार. तर हे व्यक्तीक तिकेट देऊन एक अख्खे चाटूच बदललेले असा की आमकां प्रचाराक असे जाता की लोक आमकां विचारता मॅडमी की आम्ही तुमचो प्रचार करता म्हणून, बाकीच्या पार्ट्यांक पैसे देऊन कार्यकर्ते आणि किरे किरे तयार करचे पडटा असे आम्ही ऐकता, न्यूजाचेर पळयता आणि किरे करता. पण फर्स्ट टाइम आमकां असे एक्सपिरियन्स एक गोयांत येयला, नॉर्थ गोयांत तरी, की मॅडमीची जितकी वळखी, जितके कॉन्टॅक्ट आहात ते लोक सगळे कॉन्टॅक्ट करता मॅडमी आणि आम्ही तुमचो घरात घर एक प्रचार करता आमच्या लेवलाचेर तरी. म्हणून आमकां एक कॉन्फिडंस दिसता की हे फाट म्हणटा ते प्रस्थापित नेता जे असा ते हालतले आणि गोयचे जे हालात असा ते बदलतले. हे इतकेच सांगून हांव माझी हंगासर जे मुद्दो मांडपाचो असलो तो काबार करता. बाकी तुमकां किदें विचारपाक जाय विचारूं शकता. तुम्ही खूप हेल्प केली असा, कोऑपरेट केले असा, तुमका सगळ्यांना खूप खूप धन्यवाद.